नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, इंडियन आर्मीमध्ये जे सिग्नल विंग आहे याचं जे हेडक्वार्टर आहे मित्रांनो गोवा पणजी येते, तर ते जे ट्रेनिंग सेंटर आहे त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये जवळजवळ काही वेकेन्सी आलेल्या आहेत ग्रुप सी पदासाठी। भरपूर अशा चांगल्या वेकेन्सी आहेत मित्रांनो। सिंपल या वेकेन्सीचा जर विचार केला आणि यामध्ये आपण एज ग्रुप जर पाहिला, तर एज ग्रुप मित्रांनो आपण बघितलं तर काही वेकेन्सीसाठी 18 ते 25 आहे आणि काही वेकेन्सीसाठी 18 ते 27 आहे मित्रांनो। एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जर विचार केला, 10वी आणि 12वी बस एवढंच तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्याच्याचबद्दल आहे की कशाप्रकारे ह्या वेकेन्सी आहेत, फॉर्म कसा भरायचा आहे, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला कोणकोणते क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे, फी किती आहे, पूर्णपणे ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते अटॅच करायचे आहेत, याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्यासोबत मित्रांनो, जे आपलं ॲम्युनिशन फॅक्टरी आहे वर्धा येथे, पुलगाव येथे, त्याच्यामध्येही काही ग्रुप सी पदाच्या वेकेन्सी आलेल्या आहेत। तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तोही व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही पाहू शकता, किंवा या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ तुम्ही आहे तोही तुम्ही पाहू शकता आणि अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, सुरू करत आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर अशा प्रकारे मित्रांनो, हे नोटिफिकेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, हेडक्वार्टर्स टू सिग्नल ट्रेनिंग सेंटर पणजी गोवा, अशा प्रकारची एम्प्लॉयमेंट नोटीस आहे। नोटीस नंबर मित्रांनो हे लक्षात ठेवा, हे आपल्याला जेव्हा आपण फॉर्म भरतो हे आपल्याला तो नोटीस नंबर टाकावा लागतो। तर मित्रांनो बघूया काय आहे, कशाप्रकारे आहे। तर द कमांडंट जो ॲड्रेस आहे, जो आपल्याला पूर्णपणे ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे त्यासाठी हा ॲड्रेस आहे द कमांडंट हेडक्वार्टर्स टू सिग्नल ट्रेनिंग सेंटर पणजी गोवा 403001, अशा प्रकारचा हा ॲड्रेस आहे यांचा। यामध्ये वेकेन्सी जर पाहिल्या मित्रांनो आपण, तर सिव्हिलियन टेक्निकल इन्स्ट्रक्टरसाठी वेकेन्सी आहेत 2, यामध्ये SC साठी 1, OBC साठी 1, स्टेनोग्राफर ग्रेड 2 जी आहे त्यासाठी 1 वेकेन्सी आहे OBC साठी, लोअर डिव्हिजन क्लर्क 17 वेकेन्सी आहेत, अनरिझर्व 6, SC 3, ST 1, OBC 4, अशा प्रकारे डिवायडेशन आहे मित्रांनो। ड्राफ्ट्समॅनसाठी 1 वेकेन्सी, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हरसाठी 12 वेकेन्सी, MTS चौकीदार 1 वेकेन्सी, MTS मेसेंजर 7 वेकेन्सी आहेत मित्रांनो, आणि फटगेनमॅन जे आहेत ते 5 वेकेन्सी, अशा टोटल 46 वेकेन्सी आहेत मित्रांनो। खूप चांगल्या अशा वेकेन्सी आहेत। आता आपण तुम्ही थोडक्यात बघूया की कशाप्रकारे क्वालिफिकेशन वगैरे सगळं प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळं आहे। तर सिम्पल ही जी पोस्ट आहे आपण बघू शकतो, सिव्हिलियन टेक्निकल इन्स्ट्रक्टर CTI जे आहे, तर BSc अँड फिजिक्स अँड मॅथ्स, म्हणजे BSc हवं आहे तुमचं फिजिक्स अँड मॅथ्ससोबत, आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी म्हणजेच तुमचं पूर्णपणे जी काय व्हॅलिड युनिव्हर्सिटी आहे त्याच्यातून तुमचं BSc केलेला असावा, अशा प्रकारेही सिव्हिलियन टेक्निकल इन्स्ट्रक्टरसाठी क्वालिफिकेशन आहे। त्याच्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड 2 साठी 12वी पास असणं गरजेचं आहे, आणि त्यातसुद्धा स्किल चेस्ट नॉर्म डिटेक्शन म्हणजेच 10 मिनिट 80 वर्ड पर मिनिट, म्हणजेच तुम्हाला जे काय स्किल टेस्ट द्यायचे त्यामध्ये तुमचं टायपिंग अशा प्रकारे असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क जे आहे त्यासाठी 12वी पास आणि टायपिंग स्पीड जी आहे ती 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश आणि त्याच्यानंतर 30 वर्ड पर मिनिट हिंदी, अशा प्रकारे तुमचं टायपिंग स्पीड असणं गरजेचं आहे। ड्राफ्ट्समॅनसाठी मॅट्रिक ऑर इक्विवेलेंट फ्रॉम रेकॉग्नाइज बोर्ड तुमचं 10वी पास असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर डिप्लोमा सर्टिफिकेट ड्राफ्ट्समॅनशिपचं डिप्लोमा असणं गरजेचं आहे। सम एक्सपिरियन्स इन मॅप चार्ट ड्रायविंग, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला त्याचा प्रिफरन्स दिला जाऊ शकतो। त्याच्यानंतर सिव्हिलियन मोटर ड्रायव्हरसाठी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे हेवीचं लायसन्स प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर MTS चौकीदार जे आहे त्याला 10वी पास असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर तुमची जे काही एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्हाला तिथे प्रिफरन्स दिला जाऊ शकतो। त्याच्यानंतर MTS मॅसेंजर तिथे सुद्धा तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे, आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे असणं, संबंधित ट्रेनमध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। फटगनमॅन जे आहे त्यांना 10वी पास असणं गरजेचं आहे, आणि तिथेसुद्धा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स यांनी मागितलेला आहे। एज जर आपण पाहिलं मित्रांनो, तर एज 18 ते 25 अनरिझर्वसाठी आहे आणि 18 ते 27 सिव्हिल मोटर ड्रायव्हरसाठी आहे, म्हणजेच तुम्ही अनरिझर्व जरी असाल आणि तुम्ही ड्रायव्हरसाठी अप्लाय करत असाल तर 27 एजपर्यंत करू शकता। त्याच्यानंतर SC ST कॅन्डिडेट्स अप्लाय फॉर द देअर कॅटेगरी 5 इयर्स, म्हणजे त्यांना 5 वर्षाचे एक्स्ट्रा, म्हणजे आपण धरून चुकलो की 30 वर्षापर्यंत हे एक्झाम देऊ शकतात। OBC जे काही नॉन क्रिमिनल आहेत त्यांना 3 वर्ष एक्स्ट्रा आहेत, म्हणजे 28 पर्यंत, आणि जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे एक्स सर्व्हिसमॅन वगैरे त्यांना पण जे काही रूल आहेत जे गव्हर्नमेंटचे त्याच्यानुसार त्यांना एज रिडक्शन आहे मित्रांनो। त्याच्यानंतर फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर द एक्झामिशन विल बी कन्सिस्टंट द टायर 1 रिटर्न टेस्ट अँड टायर 2
डिस्क्रिप्टिव शॉर्ट हँड अँड टायपिंग टेस्ट अशा प्रकारे यांची एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर टायर वन रिटर्न टेस्टमध्ये तुम्हाला कशाप्रकारे पेपर असणार ते 120 मिनिटाचं आपल्याला पेपर असणार आहे ड्युरेशन, म्हणजेच 2 तासाचं. यामध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग आपलं असणार आहे 50 मार्कसाठी, त्याच्यानंतर 50 मार्क 50 क्वेश्चनसाठी, त्याच्यानंतर जर जनरल अवेअरनेस जे आहे ते 50 मार्क 50 क्वेश्चनसाठी आणि इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन 100 मार्क 100 क्वेश्चनसाठी. अशा जवळजवळ तुमची 200 मार्कची एक्झाम 2 तासासाठी असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिस्क्रिप्टिव्ह पेपर शॉर्ट हँड टायपिंग टेस्ट, जी आहे ती टायपिंग टेस्ट इथे होणार आहे. त्याच्यानंतर जे क्लर्कसाठी आहे फक्त हे, तर अशा प्रकारे फॉर द पोस्ट सिव्हिल टेक्निकल इन्स्टिट्यूटर जे CTI आहे त्याच्यासाठीसुद्धा अशाच प्रकारे एक्झाम असणार आहे आणि सेम सिलेबस इथेसुद्धा असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहिलं फॉर द पोस्ट ऑफ LDC, LDC साठी मित्रांनो काय आहे की रिटर्न टेस्ट आहे आणि ती पण फक्त 75 मिनिट, म्हणजे तो आपण धरून चालू की 1 तास आणि 1.25 तास आपण धरू शकतो थोडक्यात. तर इथे जनरल इंटेलिजन्स रिझनिंग जे आहे ते 25 क्वेश्चन आहेत 50 मार्कसाठी, इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 50 मार्कसाठी, क्वांटिटिव ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 50 मार्कसाठी, आणि जनरल अवेअरनेससुद्धा तसं आहे, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क इथे दिलेलं आहे. आणि तुम्हाला इथं नेगेटिव्ह मार्किंग आहे का, तर आहे, म्हणजे अर्धा मार्क डायरेक्ट प्रत्येक रॉंग ॲन्सरसाठी 0.50 मार्क्स विल बी डिडक्टेड इथे होणार आहेत. त्याच्यानंतर तुमची टायपिंग टेस्टसुद्धा होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे म्हणजे पोस्ट ऑफ ड्राफ्ट्समॅन, सिव्हिल मोटर ड्रायव्हर आणि MTS चौकीदार, MTS मॅसेंजर आणि फटगन मॅन जे आहेत त्यांच्यासाठी इथे मित्रांनो जी एक्झाम आहे ती 90 मिनिटासाठी असणार आहे आणि त्यामध्ये जवळजवळ आपली जी एक्झाम आहे ती 100 मार्कासाठी असणार आहे. प्रत्येकी 25 मार्कला 25 क्वेश्चन असणार आहेत, म्हणजे एका क्वेश्चनला 1 मार्क. इथे 0.25 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो. प्रॅक्टिकल जी स्किल टेस्ट आहे तीसुद्धा होणार आहे इथे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन त्यांनी काय दिले, तर इन केस अ कॅन्डिडेट विथ टू अप्लाय फॉर मोर देन वन पोस्ट, सेपरेट ॲप्लिकेशन शुल बी फिल्ड फॉर एवढी पोस्ट अप्लाय द कॅन्डिडेट. म्हणजे तुम्हाला जर एकापेक्षा जास्त पोस्ट इथे अप्लाय करायचे असतील तर प्रत्येकी तुम्हाला वेगवेगळा इथे फॉर्म भरावा लागणार आहे, एकाच फॉर्ममध्ये तुम्हाला हे टाकायचं नाही आहे. त्याच्यानंतर ऑल द डॉक्युमेंट्स बिंग अटॅच विथ द ॲप्लिकंट शुल बी सेल्फ अटेस्टेड बाय कॅन्डिडेट, म्हणजे स्वतः आपण त्याच्यावर साईन वगैरे करून सेल्फ अटेस्टेड करून झेरॉक्स करून आपल्याला ते एका इन्व्हॉल्वमध्ये पूर्णपणे परफेक्टली टाकायचं आहे. त्याच्यानंतर मल्टीटास्किंग जे स्टाफ आहे त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन त्यांनी भरपूर दिलेलं आहे. तर आपण पुढे बघूया कशाप्रकारे फॉर्म आहे काय आहे, कारण की आता हे इन्स्ट्रक्शन जर वाचत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आता हे आलं फॉर ऑफिस यूज ओनली परफॉर्म ॲप्लिकेशन, हे जे वरचं आहे फॉर ऑफिस यूज ओनली, इथे आपल्याला काय करायचं नाही आहे. आता रिफरन्स न्यूजपेपर, तुम्ही न्यूजपेपरमधून जर ही ॲड वाचली असेल तर इथे न्यूजपेपरचं नाम किंवा मग ॲडव्हर्टाईजमेंट नंबर, जसं मी वरती तुम्हाला सांगितलं, ती नंबर इथे आपल्याला टाकायचा आणि डेटेड टाकायचं आहे जे काय आहे ते. त्याच्यानंतर तुमचा इथे फोटो लावायचा आहे. फोटो लावून झालं की मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म आधी प्रिंट करायचा आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी करायच्यात. तुमचं जे काय नाव आहे तुमच्या SSC सर्टिफिकेट म्हणजे 10वीच्या सर्टिफिकेटवर ते आपल्याला इथे लिहायचं आहे पूर्णपणे ब्लॉक लेटरमध्ये. त्याच्यानंतर आपल्या वडिलांचं नाव, वडिलांचं किंवा पतीचं नाव म्हणजे मुलींसाठी पतींचं नाव इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ जी आपल्या 10वीच्या सर्टिफिकेटवर आहे ते. त्याच्यानंतर एज, आपल्याला एज कॅल्क्युलेशन करून काढायचं आहे. एज कॅल्क्युलेशनसाठी वेबसाईटसुद्धा आहेत आणि ॲप्लिकेशनसुद्धा आहेत आजकाल, त्यातून तुमचं एज कॅल्क्युलेशन होऊ शकतं. त्याच्यानंतर कॅटेगरी आपली कुठली आहे ती, म्हणजेच आपली कास्ट इथे नमूद करायची आहे आणि तुम्ही कुठल्या कास्टमधून अप्लाय करताय ते सुद्धा इथे नमूद करायचं आहे. तर त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनसाठी इथे जे काय असेल ते तुम्हाला इथे सर्टिफिकेट अप्लाय म्हणजेच डिस्प्ले करायचं आहे. त्याच्यानंतर वेदर पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे तुम्ही जर अपंग वगैरे असाल तेही इथे आपल्याला नमूद करायचं आहे. नॅशनॅलिटी आपली इंडियन आणि रिलिजन जे काय असेल तुमचं ते तुम्ही इथे लिहू शकता, म्हणजेच हिंदू मुस्लिम सीख वगैरे जे काय असेल ते इथे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर हे झालं करस्पॉन्डिंग ॲड्रेस, तुमचा पूर्णपणे ॲड्रेस इथे टाईप करायचा आहे. आता मित्रांनो ॲड्रेस टाईप करताना काय करायचं आहे की ॲड्रेस लिहिताना तुम्ही परफेक्ट ॲड्रेस लिहा जो तुमचा आधार कार्डवर असेल, त्यामुळे कारण की आपलं कॉल लेटर, त्याच्यानंतर आपल्याला जे काही त्यांचं कम्युनिकेशन होणार आहे पूर्णपणे आपल्याला बाय लेटर होणार आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे तुम्ही एकदम काळजीपूर्वक ॲड्रेस आपल्या इथं लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, लँडलाईन असेल तर ठीक आहे, नाहीतर मोबाईल नंबर तुमचा इथे लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तर हे एक सांगायचं राहिलं 12 पॉईंट मित्रांनो की तुमचं जर एम्प्लॉयमेंटला रजिस्टर असेल तर एम्प्लॉयमेंट रजिस्टरला असेल तर तुम्ही SNO इथे लिहू शकता. त्याच्यानंतर आधार नंबर, ईमेल ID जो चालू असेल तो इथे द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या डिटेल्स, त्याच्यात आपली जे काही आपण शिक्षण आपलं झालं ते आपल्याला डिटेल्स इथे
नमूद करायचे. त्यावेळी मित्रांनो जर तुमचं एकापेक्षा जास्त, समजा तुमचं 10वी आहे, 12वी आहे, नंतर ग्रॅज्युएशनही झालं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, इथे फॉर्म प्रिंट करताना तुम्हाला हे फॉर्मचे जे काय रो आहेत हे रो वाढवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जे काय तुम्ही जेवढेही डिटेल यामध्ये द्याल, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचे आधार कार्डचे झेरॉक्स, त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन सर्टिफिकेट, सगळ्यांचे झेरॉक्स तुम्हाला इथे द्यायचे आहे. यांना पूर्णपणे स्वतःची साईन इथे करून द्यायची आहे. आणि जे काय ड्रायव्हरची पोस्ट आहे, त्याच्यानंतर जे काय MTS पोस्ट आहे, त्यांच्यासाठी जे काय एक्सपिरियन्स माहिती आहेत, त्यांचेही सर्टिफिकेट आपल्याला इथे अटॅच करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट डिक्लेरेशन आपल्याला द्यायचं इथे की वरील भरलेली माहिती सगळी पूर्णपणे खरी आहे, यात जर काय चुकीचं आढळेस माझ्यावर कारवाई केली जावी, अशा प्रकारचे डिक्लेरेशन आहे. इथे आपल्याला सिग्नेचर करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जेवढेही सर्टिफिकेट इथे लावलेत त्याची कॉपीज, जेवढी समजा 10 सर्टिफिकेट लावलेत, 12 लावलेत, त्यांची झेरॉक्सच्या कॉपीजचा नंबर इथे आपल्याला नमूद करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे सगळं ऑफिस यूजचं आहे. आणि त्याच्यानंतर सेम असाच फॉर्म तुम्हाला, हा सेम फॉर्म आहे, तो भरून मित्रांनो आपल्याला पाठवायचा आहे एका इन्व्हलपमध्ये. आणि इन्व्हलपमध्ये अजून एक मोकळा इन्व्हलप तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे खाली इन्व्हलप, त्याच्यावरती 25 रुपयाचं जे काय असेल ते तिकीट लावून तुम्हाला त्या इन्व्हलपमध्ये ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर OBC कॅन्डिडेट जर असाल तुम्हाला अशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट बनवायचं आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर पूर्णपणे आणि म्हणजे जे काय आहे ते परफॉर्म दिलेलं आहेत त्या परफॉर्मवरतीच तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. EWS सर्टिफिकेट अशा प्रकारे बनवून तुम्हाला पाठवायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी काही नोटीस आहे, ही नोटीस नंबर वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. आणि तुम्ही जर या नोटीससाठी जर पात्र असाल तर तुम्ही हेही जे काय आहे ते फॉर्म भरू शकता. तर अशा करते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो जर या व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल, या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील, किंवा अदर कोणत्या व्हिडिओबद्दल तुम्हाला प्रश्न असतील, किंवा कोणत्या भरतीबद्दल जरी प्रश्न असतील, सिंपल आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम आयडी आहे, इंस्टाग्राम आयडी आहे, तिथेही तुम्ही डायरेक्टली मला प्रश्न विचारू शकता. तर मित्रांनो पुन्हा भेटूया आजच्या एखाद्या नवीन व्हिडिओसह, आजच्या एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.